फुलराणीची सांगू कहाणी, सांगू नीलपरीची। वनात फुले घर कुलराणी, कथाईक खारीची। एक होता जंगल, अगदी घनदाट जंगल, समजलं। तिथे राहायचे वाघ, चित्ते, बिबळे, अजगर, बापरे, सिंह होते आणि अस्वल सुद्धा बर का। पुढे अशा या जंगलात इवलीशी होती खार, होती धिटुकली फार, वृक्षाच्या ढोलीत साजी रातचा संसार। अगं तिचा संसार म्हणजे तरी काय? ती आणि तिचा यशवंत त्यांच्या संसारात आला एक पाहुणा, त्याचं नाव काय बर? प्रताप। प्रताप घरी पाहुणा कशी हूल द्यावी, सावध जगावे कसे, वैरी ओळखावे। धडे जीवनाचे तो गिरवीत राही, सर 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 वरती जाई, झर 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 खाली ये।
दिवशी त्याए वृक्ष सरकेला वृक्षाच्या माथ्यावरती बांधिएला झूला घेई हिंदोला स्पर्शिले न बाला दृश्य पाहुनी हे धन्य झाली माता हाच जीवनाचा क्षणथोर होता क्षणथोर होता क्षणथोर होता स्वप्न वाटत नाही हो स्वप्न बघते